वेलकम टू मी ईस्ट इंडियन यूट्यूब चैनल हो मी तुम्हाला आंब्याचं लोणचं कसं करायचं त्याची रेसिपी शेअर करीन आय बी शेअरिंग विथ यू द रेसिपी हाऊ टू मेक मँगो पिकल तसं या 1 किलो आंबा हा त्याला आपल्याला बारक पीसेस करूनशी 1 चम्मच मीठ आणि 1/2 चम्मच हळदीचं पावडर लावूनशी 1/3 पुरं ठेवायचं आणि बीजी 1/3 आपल्याला हे निंबरण ठेवायचं हा सुकवला वी हॅव टू ॲड 1 टीस्पून ऑफ सॉल्ट टू द मँगोज रॉ मँगोज यू हॅव टू कट देम इन टू क्यूब्स लाईक दिस आय हॅव ऑल्सो रिमूव्ह द स्किन अँड यू हॅव टू ॲड 1/2 टीस्पून ऑफ टर्मेरिक सो 1 टीस्पून ऑफ सॉल्ट अँड 1/2 टीस्पून ऑफ टर्मेरिक यू ॲड टू इट Just leave it overnight and the next day you have to dry it in the hot sun only for a day. This is a bedikar masala, 100 grams of bedikar masala for 1 kg mango. Aparala 1 kilo ambyasati 100 gram bedikar masala vaparavsa hai. Ani 1/2 kilo gor, 250 grams of jaggery. Ani 1/2 liter refined oil. तुम्ही कणसं पण तेल वापरू शकता आय हॅव यूज्ड 500 ml ऑफ ऑइल नाव वेन द ऑइल इज हॉट बॉइलिंग दॅट इज द टाईम आय ॲडेड द जॅगरी टू इट वेन ऑन फायर अँड आय मेल्टेड द जॅगरी इन द ऑइल दिस इज हाऊ यू कॅन सी या मिनी गोर गरम तेलांमध्ये घालला आणि असं इथलून दिलं हे बघा कसं आहे गोरदम इथलं यामध्ये इट्स ऑलरेडी मेल्टेड हे सगळं मिक्स करून शी मसाला बेडेकरचा मसाला घालला आहे हे माझं लोणचं पिकल इज नाव रेडी म्हणजे आपल्याला हे ॲटलीस्ट 2 हप्त्यापर्यंत ठेवायला लागते वी हॅव टू प्रिझर्व दिस इन द बर्नी ऑर इन एनी ग्लास बॉटल वी हॅव टू प्रिझर्व इन दिस बर्नी अशी बर्नीमध्ये आपण लोणचं या जास्त सार येतं खराब नाही होय आणि तेल बी बघा 1/2 लिटर तेल यामध्ये मी घालणार आहे आणि 1/4 कप ऑफ व्हिनेगर टू बी ॲडेड 1/4 कप म्हणजे 1 किलोला मी 1/2 कप इनाग्री बी मिक्स घालले हे आपलं आंब्याचं लोणचं तयार आहे तर मँगो पिकल इज नाव रेडी Thank you.